एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा। मित्रांनो सप्रेम नमस्कार, एसपीएन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। भारतीय जनता पार्टी तर्फे 60 रुपये किलो दराने चना डाळ विक्री, 324 नागरिकांनी घेतला या योजनेचा लाभ। भारतीय जनता पार्टी महानगर चिटणीस यशवंत पवार यांचा पुढाकार। सविस्तर वृत्त असे, भारत सरकारच्या ग्राहक व्यवहार विभाग व नाफेडने 60 रुपये किलो दराने चना डाळ ही भारत डाळ नावाने नागरिकांना विक्री योजनेचे उद्घाटन हे महेश हिरे यांच्या मार्फत करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे आयोजन श्री यशवंत पवार व सौ पुष्पावती पवार यांच्या मार्फत करण्यात आले होते। यावेळी 324 नागरिकांनी या विक्री योजनेचा लाभ घेतला असल्याचे मत यावेळी बोलताना महेश हिरे यांनी व्यक्त केले। भरपूर स्टॉक आहे, म्हणजे हा अजून 15 महिन्यावर सुरू राहणार आहे, तेव्हा असं समजून का नक्की काय असेल ते मिळणार नाही, फक्त काही गडबड करून सर्वांनी शांततेत प्रत्येकाला सुरू राहणार आहे। त्याबद्दल आणि परत एकदा आम्ही पवार आणि तुमचा आभार मानतो, धन्यवाद। या कार्यक्रमाप्रसंगी उपाध्यक्ष संदीप तांबे, अजिनाथ आघाव, दीपक पगारे, युवराज सैंदाने, अशोक जाधव, दिलीप गायकवाड, दिनेश बोरसे, दत्तात्रय चितनार, गणेश चव्हाण, सूर्यभान कराड, हेमंत जगताप यांसह नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। एसपीएन न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील अडांगळे। सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही एक माध्यम चालू केलं आहे, त्याचं नाव आहे एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा। आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।